त्यांच्याकडे 8 दिवसाची PC मागितली होती, परंतु न्यायालयाने 8 दिवसाची PC न देता 3 दिवसाची PC दिली आहे. 4 तारखेला त्यांना परत एकदा न्यायालयामध्ये हजर करतील. मला विश्वास आहे की संजय राऊत यांनी कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार केलेला नाही. त्यांना फक्त शिक्षा एकच आहे की भारतीय जनता पक्षाच्या विरोधात बोलणं. याच कारणाने संजय राऊत यांना अटक केली आहे. मला खात्री आहे की न्यायव्यवस्था आपले काम चोख करेल आणि संजय राऊत यांना न्याय मिळेल, अशी प्रतिक्रिया सुनील राऊत यांनी दिली आहे. संजय राऊत साढ़े 7 बजे से 4:30-5 बजे तक उन्होंने घर सर्च किया, वो चाकू से लेके गए. 5 बजे हम लोग घर से निकले, 6 बजे हम मेरी ऑफिस में आए. 7 घंटा इंतजार करने के बाद रात को 12:40 को संजय राउत को अरेस्ट किया. आज हम इंतजार कर रहे थे 12 बजे से कोर्ट से, लेकिन आज देर 1:01 बजे उन्हें जेजम लाने लेके गए. अभी उनको कोर्ट हजर किया. हमारा पूरा विश्वास न्याय व्यवस्था में है. न्याय व्यवस्था परफेक्ट न्याय हमें देगी और संजय राउत को जल्दी बाहर आ जाएगा.